माझं नाव विशाल गोसावी मला आयर्लंड मध्ये डब्लिंग मध्ये 5 वर्ष झाले. मराठी माणूस आणि महाराजांचं नातं एक अतूट आहे. 5 वर्षापासून मी वाट बघत होतो की शिवजयंती सारखा उत्सव हा डब्लिन आयर्लंड मध्ये झाला पाहिजे आणि मराठी महाराष्ट्र मंडळ आयर्लंड यांनी त्यात एक इनिशिएटिव्ह घेतला आणि एकदम जोमामध्ये पहिल्यांदाच आयर्लंडमध्ये शिवजयंतीचा उत्सव एवढ्या जोमात साजरा केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे एकदम खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचे 2-3 हायलाईट्स मला असं वाटतात. एक सगळ्यात मोठा हायलाईट म्हणजे शिवव्याख्यान जे विजय सरांनी दिलं. आत्ताच्या पिढीला आता जी लहान मुलं आहेत किंवा यंगस्टर आहेत जिथे स्टुडंट्स आहेत त्यांना शिवरायांबद्दल इव्हन मला पण बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या. आपण जे पुस्तकामध्ये वाचलं आहे तेवढंच माहिती होतं पण त्यांनी बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या आणि आय थिंक मला तो वाटतं तो खूप मोठा हायलाईट होता. आणि तो असे जे कार्यक्रम असतात शिवव्याख्यान ज्याच्यातून आपल्या अपकमिंग जनरेशनला काही आपलं जे मागचं कल्चर होतं हिस्ट्री होती त्याबद्दल कळेल असे काहीतरी काही ना काही करत राहिले पाहिजे. दुसरा आय थिंक हायलाईट होता जे ढोल ताशाचं जे आपण कधीच म्हणजे विचारी पण नव्हतं केलं की आयर्लंडमध्ये ढोल ताशा येईल आणि आपण एवढ्या जोमात ढोल ताशा पहिल्याच ह्याच्यात एकदम दंगून जाऊ. मी पुण्याचा आहे त्यामुळे मला माझं आणि ढोल ताशाचं नातं एकदम अतूट. लक्ष्मी रोड वर असल्याची जाणीव झाली का थोडी? हो नक्की धन्यवाद. डब्लिन मधला समाधान चौक होता त्याची नक्कीच जाणीव झाली. म्हणजे मी पुण्यातला असल्याने मला माहिती ढोल ताशा काय आहे ते. म्हणजे मी स्कूल पासून त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. मी रमण मागितलंय त्यामुळे माझं आणि त्याचं नातं खूप अतूट आहे पहिल्यापासून. त्यामुळं तो एक खूप मोठा हायलाईट होता आणि त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच कार्यक्रम फ्युचरमध्ये पण करत राहा. परत एकदा मराठी मंडळाचे खूप महाराष्ट्र मंडळाचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.